कॉपी केल्याच्या संशयावरून मुलींची घृणास्पद पद्धतीने झडती घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणी काळभोरमध्ये घडलाय. सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत लोणी काळभोरमधील MIT शाळेत. या परीक्षेचं केंद्र आहे आणि या ठिकाणी परीक्षार्थी मुलींची अतिशय वाईट पद्धतीनं झडती घेण्यात येत होती. मुलींना अक्षरशः विवस्त्र करून त्यांची तपासणी या ठिकाणी केली जात होती. सलग 3 ते 4 दिवस हा प्रकार या ठिकाणी सुरू असल्यानं मुलींनी अखेर आपल्या पालकांकडे तक्रार केली. त्यावर संतापलेल्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. दरम्यान विभागीय शिक्षण मंडळाचं पथक शाळेत पोहोचणार असल्याची माहिती मिळतीये. तर या विद्यार्थिनींच्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात आलाय. तर कॉपीच्या संशयातून मुलींना अतिशय वाईट वागणूक या शाळेत मिळालेली आहे. तर थेट जाऊयात पुण्यामध्ये. अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. अरुण, अतिशय संतापजनक असा हा प्रकार आहे. विद्यार्थिनींचा अशा प्रकारे चेकिंगच्या नावाखाली अशा प्रकारे विवस्त्र करून त्यांची तपासणी करणं धक्कादायक असा हा प्रकार आहे. मात्र शाळा प्रशासनाकडून फेटाळण्यात आलेले हे आरोप, त्यामुळे पण आपण बघितलं ऑन कॅमेरा, खरं तर या विद्यार्थिनींनी तशी माहिती दिली आहे, पालकांनी माहिती दिलेली आहे, तर नेमकं सत्य काय आहे? स्वाती, नेमकं सत्य तर पोलीस तपासात समोर येईल. मात्र ज्या पद्धतीनं या मुलींनी त्यांच्या अडचणी किंवा त्यांची समस्या मांडली आहे ती अतिशय गंभीर आहे. खरं तर मुली याविषयी बोलू देखील शकत नव्हत्या, किंबहुना काय सांगायचं असा प्रश्न त्यांना पडायचा. जर एखाद्या मुलीची ही तक्रार असती तर एक वेळ काही संशयाला वाव असता. मात्र या ठिकाणी 1-2 नव्हे तर अनेक मुलींनी ही तक्रार केलेली आहे. 10वी 12वीची परीक्षा त्या ठिकाणी सुरू आहे. परीक्षा निश्चितपणे कॉपीमुक्त असावी. कॉपी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे होता कामा नये आणि त्याची काळजी घेणं हे तिथल्या परीक्षा संचालकांचं, परीक्षा यंत्रणेचं काम असतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी झडती देखील घ्यावी, पण ती झडती कशा पद्धतीनं घेतली जाते हे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यावरतीच इथल्या विद्यार्थिनींना आक्षेप आहे. त्यांनी हा सगळा जो प्रकार आहे तो आपल्या पालकांना सांगितला आणि पालक अक्षरशः तिथे भडकलेत, त्या संतापलेत आणि म्हणून त्यांनी आता ते सगळे जे आहेत ते पोलीस स्टेशनला तिथे जमा झालेत. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या तक्रार घेण्याचं काम सुरू आहे. सगळ्या मुलींची तिथे तक्रार दाखल करून घेतली जाते. दरम्यान बोर्डाचे जे अधिकारी आहेत, बोर्डाचं जे पथक आहे ते देखील तिथे येणार आहे असं कळतं. अजूनपर्यंत त्याविषयीची माहिती मिळालेली नाही आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे की शाळा प्रशासनाकडून अजून कुठल्याच प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. केवळ जी माहिती मिळते त्यानुसार शाळा प्रशासनानं हे आरोप जे आहेत ते फेटाळले आहेत, एवढंच त्यांच्याकडून सांगण्यात येते. नक्कीच अरुण. तर पोलीस प्रशासनाकडून आता कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यात येईल हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. तर एकूणच अतिशय धक्कादायक अशी बातमी या ठिकाणी या क्षणाची आपण बघत आहोत. शालेय विद्यार्थिनींची अशा प्रकारे विवस्त्र करून त्यांची या ठिकाणी झडती घेण्यात आलेली, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. कॉपीमुक्तीचं अभियान राबवलं जात आहे, मात्र कोणत्या पातळीला जाऊन खरं तर विद्यार्थ्यांची झडती घ्यायला हवी हे खरं तर ठरवायला हवं. आणि अशा पद्धतीनं या विद्यार्थिनींवरती, या विद्यार्थिनींना त्याचा मानसिक त्रास झालेला आहे आणि त्याच्यातूनच संतप्त झाल्या पालकांनी आता पोलिसांकडे धाव घेतलेली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन हे प्रकरण कशा पद्धतीनं हाताळतं आणि ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही जेव्हा MIT गेलो तेव्हा म्हणजे गैरप्रकारे चेकिंग केलं आम्हाला. आणि जेव्हा ते जे शिक्षक आहेत ना, ते आम्ही जेव्हा त्यांना बोललो तेव्हा ते आम्हाला परत म्हटले की आम्ही कुठं चेकिंग केलं तेव्हा तसं. तशा प्रकारे आम्ही चेकिंग केलं नाही आणि काय काय पूर्वींवर इतकी मानसिक म्हणजे आजारी पण पडल्या त्या पूर्वी. गैरवागणुकीमुळे मुलींना खूप त्रास होतो. काही मुली आजारी पडलेल्या सुद्धा आहेत. आणि यामुळं की म्हणजे मुलींना पॅन्ट वरचं ऍपरन वगैरे सगळं काढायला लावतात, हे चांगलं नाही आहे. आणि आम्ही तक्रार केली तर तिथले प्रिन्सिपल म्हणतात आहे की ह्या मुली खोटं सांगतात की कारण इथलं केंद्र घालवायचं आहे म्हणतात. आणि हे तसं काहीच नाही आहे. आम्ही जी म्हणजे सांगतो ती सत्य परिस्थिती आहे आणि त्यांनी ते केलेलं पण आहे. ज्या पद्धतीने त्यांची चेकिंग केलेली आहे त्याच्यासाठी आमच्या ह्या मुलींना न्याय मिळायला पाहिजे. की ह्या मुलींची काही चूक नसताना कॉपीच्या प्रकारे जी चेकिंग केली त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं की अशा आमच्या विद्यार्थिनीची ज्या चेकिंग केलेली आहे आणि त्यांना काही ना काही असा मार्ग काढून आणि जी कॉपी जर सापडली असेल तर ठीक आहे, पण कॉपी नसतानाही मुलींच्या पण जी कराट्या पद्धतीने चेकिंग केली आहे त्यासाठी या सरांसाठी काही ना काही जे आहे तुम्ही इलिगली पद्धतीने जे होणार आहे चुकीचं ते थांबवलं पाहिजे आणि आमच्या या मुलींना न्याय मिळायला पाहिजे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.